अकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन, इयत्ता सहावी, विषय सामान्य विज्ञान, एकूण गुण 20। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय। झोपाळ्याच्या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात। धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची रेषीय गती असते। कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा म्हणतात। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। यांत्रिक बल म्हणजे काय? यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात। बलाची आवश्यकता का असते? कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते। चालीचे एकक कोणते? उत्तर, किलोमीटर पर तास, मीटर पर सेकंद। ब उत्तरे लिहा। बल लावून काय काय करता येते? एक, वजन उचलणे। दोन, लोहार कामामध्ये वस्तूचा आकार बदलणे। तीन, सायकल चालवणे। चार, ओढणे। पाच, ओझे ढकलणे। सहा, पिळणे। सात, वाकवणे। आठ, गाडी चालवणे। रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते लिहा। एक रेषीय गती, वर्तुळाकार गती, यादृच्छिक गती, नैक रेषीय गती। तीन, आमच्यातील वेगळा ओळखून गोल करा। डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा। वाहता वारा, सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल, पेट्रोल। धावणारी मोटार, टेबलावरील पुस्तक, ओंडका वाहून नेणे, दप्तर उचलणे। टेबलावरील पुस्तक। प्रश्न तिसरा, चित्र पहा आणि गतीचा प्रकार लिहा। रेषीय गती, आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नैक रेषीय गती।